विद्यार्थी मित्रों, आज आपण सागर जलाचे गुणधर्म या पाठातील घनता या शेवटच्या गुणधर्माबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर भौतिकशास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण घनता हा विषय समजून घेतला तर एखाद्या पदार्थाची घनता म्हणजेच त्या पदार्थाचं वस्तुमान व त्याचं आकारमान यांचं गुणोत्तर. समुद्राच्या पाण्याला सुद्धा घनता असते. या घनतेवर सागर जलाचं तापमान आणि सागर जलाची क्षारता या दोन गोष्टी प्रभाव टाकत असतात. समुद्राच्या पाण्याची घनता ही या दोन्ही गोष्टींनुसार कमी जास्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कसं? आता समुद्र जलाचं तापमान जर कमी झाले तर पाण्याची घनता वाढते व त्याचबरोबरने आपल्या एक लक्षात येतच असेल की थंड पाण्याची घनता ही जास्त असते. अगदी छोटंसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे जर आपण फ्रीजच्या फ्रीझरमध्ये वाटीभर पाणी ठेवलं, त्या पाण्याला तुम्ही वाटीच्या कड्याच्या खाली थोडीशी जर जागा ठेवली आणि एक 2 तासानंतर जेव्हा तुम्ही तिकडे जातात बर्फ झाला का ते पाहण्यासाठी, तेव्हा वाटीत असणारं जे काही कमी पाणी असतं त्या पाण्याचा जेव्हा बर्फ होतो तेव्हा ती वाटी पूर्णपणे भरलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे थंड झाल्यावर पाण्याची घनता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तोच नियम इथेही लागू होतो. तापमान जास्त असेल तर त्या ठिकाणी घनता जास्त होते आणि तापमान कमी झाले तर पाण्याची घनता वाढते. हे इथं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबरीने ज्या पाण्यात क्षारांचं प्रमाण जास्त आहे तिथेही आपल्याला त्या पाण्याची घनता वाढलेली पाहायला मिळते. मात्र तसंही क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म सागर जलाच्या घनतेवर जास्त परिणाम करणारा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचमुळे जिथे क्षारता जास्त असेल त्या ठिकाणी पाण्याच्या क्षारतेवर तापमान जर कमी जास्त असेल तर तिथली घनता सुद्धा कमी जास्त झालेली तुम्हाला पाहायला मिळते. या उलट ज्या ठिकाणी तापमान जास्त व क्षारता कमी तरीही सागरी जलाची घनता त्या ठिकाणी कमी असलेली तुम्हाला पाहायला मिळेल. थोडक्यात सर्वात महत्त्वाचं सार म्हणून जर लक्षात घ्यायचं असेल तर 3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. तापमान कमी असेल तर घनता वाढते. सागरी जलाचं तापमान जर कमी असेल तर त्या ठिकाणी सागरी जलाची घनता ही वाढलेली असते. क्षारता कमी असेल तर घनता मात्र कमी होते. उदाहरणार्थ आपल्या बंगालच्या उपसागराच्या समुद्राची क्षारता ही कमी आहे, त्यामुळे त्या समुद्राच्या पाण्याची घनता ही सुद्धा कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र क्षारता कमी आहे परंतु तापमान जास्त असेल तरी सुद्धा त्या पाण्याची घनता वाढलेली तुम्हाला पाहायला मिळेल. कारण तापमान हा घटक, सूर्याचं तापमान हा घटक त्या समुद्राच्या घनतेवर, पाण्याच्या घनतेवर परिणाम करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला एका आलेखाच्या माध्यमातून या 3 गोष्टी समजून घेता येतील. तुमच्या पाठ्यपुस्तकात तो आलेख लिहिलेला आहे, त्या आलेखाची अभ्यास करा व त्याच्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या शिक्षकांच्या मदतीने शोधा. धन्यवाद.